कोल्हापूर शहरातील खड्डे पडलेले आणि गॅस पाइपलाईनसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करावेत रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी रोखण्यासाठी कृती समितीनं सुचवलेल्या पर्यायाकडंही महापालिका प्रशासनानं लक्ष दिलेलं नाही या प्रश्नावर ना आज सर्वपक्षीय अन्याय निवारण समितीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना धारेवर धरलं कामातील दिरंगाईबाबत चौकशी करावी अशी मागणीही समितीनं केली आहे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अजूनही दयनीय आहे त्यात भर म्हणून गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील बहुतांश रस्ते दुतर्फा खोदण्यात आलेत रस्ते पूर्ववत करण्यासाठी वीस कोटी रुपयांची रक्कम संबंधित कंपनीकडून भरून घेतली आहे त्याला सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे मात्र खोदलेले रस्ते पूर्ववत केले नसल्यामुळं धुळीचं साम्राज्य पसरलं असून श्वसनाचे आजार वाढत आहेत याबाबत आज कोल्हापूर शहर सर्वपक्षीय अन्याय निवारण समितीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची भेट घेऊन चर्चा केली रस्ते पूर्ववत करण्यासाठी फाईल मंजुरी लागली आहे उपसमितीसमोर ठेवले अशी थातूरमातूर उत्तरं दिली जातात त्याचं गांभीर्य शहर अभियंत्यांना नाही पंधरा मे नंतर डांबरीकरणाची कोणतीही कामं करायची नाहीत पण भर पावसात डांबरीकरण करतो असं शहर अभियंता सांगतात शहर अभियंत्यांची ही कृती बेजबाबदार आहे असा आरोप ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केला रंकाळ्यामध्ये जे सांडपाणी मिसळते ते रोखण्याचा सोपा उपाय समितीनं सुचवला होता तत्कालीन प्रशासकांनी तो मान्य करून दुसऱ्या दिवसापासून काम सुरू करू असं कबूल केलं होतं पण त्याला दोन महिन्याचा कालावधी लोटूनही त्यात प्रगती झालेली नाही रंकाळा प्रदूषण संपू नये अशी प्रशासनाची मानसिकता आहे का अशी विचारणाही अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली टोप कचरा प्रकल्पाच्या जागेला कंपाऊंड घालण्याची मागणी केली होती त्यावेळी कंपाऊंडच्या भिंतीचं काम सुरू केल्याचं शहर अभियंत्यांनी सांगितलं होतं प्रत्यक्षात टोप खाणीवर कोणतंही बांधकाम सुरू नसल्याचं आढळलं शहरातील खड्डे पडलेले आणि गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते पुरोवत करण्याचं काम त्वरित सुरू करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली बैठकीला आर के पोवार बाबा पार्टे अशोक भंडारे महादेव पाटील सुनीता पाटील चंद्रकांत पाटील यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते